जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन तेव्हा। देवेंद्र फडणवीसांची कोल्हापुरात टोलेबाजी, सूचक विधानाची चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शिंदे गटातल्या 19 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या प्रकरणी पुढच्या 10 दिवसांत निकाल लागणं अपेक्षित आहे। राज्यात सत्ताबदल होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठा गट भाजपाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याचा दावा थेट ठाकरे गटाकडूनच करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात बोलताना केलेलं सूचक विधान नव्या चर्चेला कारण ठरलं आहे। या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात बोलताना मी पुन्हा येईन असं पुन्हा म्हटलं आहे। बेळगाव दौऱ्यानंतर कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात देवेंद्र फडणवीसांनी दर्शन घेतलं। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना फडणवीसांनी हे विधान केलं आहे।